काय असतो होतं तुमचे 20 रुपये घेतले होते ना ना? काय रे कधी देतो 20 रुपये? हा तर कधी देतो? महिना भरापासून देऊन नाही आला, कधी देतो? अबे देंगे तर कधी देंगे? हाय रील स्टार रवी वानखडे, ज्याने आपल्या वराडी भाषेने व्हिडिओ बनवत सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. रवी वानखडे मोर्शी तालुक्यातील रायपूर या छोट्याशा गावातील रहिवासी असून या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहेत अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा वरुड. आता अभिनंदन अर्बन बँकची सेवा वरुड शहरात सुरू झाली असून ग्राहकांसाठी एक विशेष भेट म्हणून 425 दिवसांची अभिनंदन मुदत ठेव योजना सुरू आहे, ज्यात ग्राहकांना 8.50% व्याजदर मिळणार आहे. तर सोने तारण कर्ज, गृह कर्ज, MSME, टर्म लोन व CC अशा विविध कर्ज योजना अल्प व्याजदरात उपलब्ध असून ठेवीवर आकर्षक व्याज मिळणार आहे. तर लॉकर सुविधा देखील उपलब्ध आहे. आमचा पत्ता पोलीस स्टेशन समोर अप्रोच रोड, अभिनंदन अर्बन बँक वरुड. गावातच राहून इंस्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडिओ तयार करून सध्या तो नागरिकांचं मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात रवी वानखडेचे व्हिडिओ व्हायरल होत असून हजारो नागरिक सध्या आवडीने व्हिडिओ बघून स्वतःचे मनोरंजन करून घेत आहे. सध्या रवी वानखडेचे इंस्टाग्रामवर 1,24,000 फॉलोअर्सपेक्षा जास्त फॉलोअर्स असून लाखो व्ह्यूज देखील त्याच्या व्हिडिओला येत आहे. सध्या रवी वानखडेची ओळख एक विदर्भाचा सेलिब्रिटी म्हणून आहे. रवी वानखडेने अगदी कमी वेळात ग्रामीण भागात राहून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात कशी आपली ओळख निर्माण केली आणि त्याचा प्रवास नेमका कसा होता या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही रवी वानखडे यांची मुलाखत घेतली आहे, पाहूया. सध्या इंटरनेटच्या युगात आणि सोशल मीडियाच्या युगात युवकांना इंस्टाग्रामने वेळ लावलेला आहे. जवळपास तास युवक हे इंस्टाग्रामवरती आपला वेळ घालवतात आणि या सर्व युवकांना हसवण्याचं काम जे आपल्या मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील जे युवक करत असतात म्हणजेच सध्याचे रील स्टार रवी भाऊ वानखडे आणि त्यांचा ग्रुप आपल्यासोबत आहेत. रवी भाऊ काय सांगणार, एकदम ग्रामीण भागात आपण राहत होतात आणि कशी सुचली ही कल्पना की इंस्टाग्रामवर आपण रील्स बनवायचं आणि नागरिकांचं मनोरंजन करायचं? कल्पना तर विषय असा आहे की काम नसलं की मग वेगळं काही सुचते, काहीतरी वेगळं करावं. तर मग असं डोक्यात आलं, जॉब नव्हता, कोरोनामध्ये लॉकडाऊन लागलं, तर मग काय करायचं, तर मग काहीतरी आपल्याशी मोबाईल आहे तेव्हा एकदम म्हणजे कमी पैशाचा मोबाईल होता पण तरी तेव्हा आडवा करून काहीतरी आपण करायचं. तर ते लोकांना आवडायला लागलं आणि चांगले व्ह्यूज यायला लागले, लोकांच्या कमेंट पॉझिटिव्ह कमेंट पाहून एकदम अजून मोटिवेट झालं तर तयार झालं चालू बनवणं. रवी भाऊ, सर्व हा जो प्रवास होता ह्या प्रवासामध्ये आपण कधीच आपली भाषा विसरलात नाही, शेवटपर्यंत वराडी भाषेमध्ये आपण व्हिडिओ बनवतात. कधी असं दुःख वाटते, शरम येते, काय कोणी निगेटिव्ह बोलते का या भाषेमुळं की आपल्याला अभिमान वाटतो? काही काही लोक निगेटिव्ह आहे या भाषेबद्दल, पण कसं आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रत्येक म्हणजे चेंज होते लोकेशन, तर तिथं भाषा चेंज होते. तर आपली जे विदर्भाची भाषा आहे, वराडी भाषा आहे, आपल्या विदर्भात जास्त चालते आणि बाकीच्या लोकांना चांगली वाटते ते. तर आता शक्यतोपर्यंत कधी कधी माहीत आहे का व्हिडिओ आपले पुण्याचे इकडचे मुंबईचे इकडचे पाहते तर त्याला चांगलीच वाटते भाषा, एकदम ते भाषा पाहूनही हसते, म्हणजे जोक नसला तरी ते भाषा ऐकून हसते तर चांगलं वाटतं म्हणाल का कुठं ना कुठं आपली भाषा पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात चालते. बरं रवी भाऊ, कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो रील्स बनवत असताना? एक सेलिब्रिटी आपण छोटं झालेला आहात, अनेक तालुक्यात आपण फिरतो, सेल्फी घेतात आपल्यासोबत नागरिक, मात्र हा जो प्रवास असतो व्हिडिओ बनवण्यापासून तर नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा, यामध्ये कुठल्या अडचणीचा सामना करावा लागत असते? कसं आहे आता कोणते काम करतो म्हटलं तर अडचणी येतेच आणि रील्स किंवा व्हिडिओ बनवणं म्हटलं म्हणजे टेक्निकली अडचणी येतेच आणि स्पेशली ग्रामीण भागात जर व्हिडिओ बनवतो म्हटलं तर आता कसं आहे ते वारा आहे, पाऊस आहे, ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला हेच करायला, कारण इनडोअर नसते आउटडोअर असते शूट. तर आता मोस्ट ऑफ द उन्हाळ्यात तर जास्त वारच चालू राहते, तर शूट कधी घ्यायचा, कारण किती की आपण माईक लावले तरी ते हवेचा आवाज येतेच, तर त्याचा टेक्निकली अडचणी असते चालू, पण तरी ते आता इग्नोर करायला लागते ना, आपला समोर चालू द्यावं लागते व्हिडिओ तेव्हाच कुठं. तुम्ही म्हटलात की पुण्याकडचे लोक असो किंवा मुंबईकडचे प्रेक्षक असो आपली भाषा पाहून ते चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात, हसतात, मात्र रवी भाऊ जेव्हा एक अशी म्हण आहे की गावातले वांगे गावात कधीच खपत नाही, म्हणजे हे व्हिडिओ जेव्हा सुरुवात केली तेव्हा गावातून असं लोक टवालक्या मारायची का काही ढंग नाही त्या पुरात असं वगैरे जे ग्रामीण भागातील म्हणतात, असं काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागला? मी इंजिनिअरिंग केलेलं आहे,
तर जेव्हा समजा जॉब नव्हता तर मग लॉकडाऊनमध्ये काय करायचं होतं, मी आपले जे आपलं तुम्ही ग्रुप ओळखताच माझा विदर्भाचे धमा लहान लहान पोरं असते सोबत, तर त्याला घेऊन आम्ही एक कवड पण आमच्या गावात कवटीचे झाड आहे तिथं उन्हाळ्याचं सगळे लेकरं घेऊन आम्ही तिथंच चालले जातो, तर लोक असे म्हणत जा काय फालतूपणा लावलाय शिकलाय काय करत नाही रिकामे लेकरं लहान लहान लेकरं घेऊन जाते ना भयकवते त्याला, तर मग काही दिवसांना जेव्हा पेपरमध्ये न्यूज आली किंवा मग इकडून तिकडून माहिती पडायला लागलं की व्हिडिओ चांगले व्हायरल जातात बा चांगले व्हिडिओ असते तुमच्या गावातल्या पोराचे, तेव्हा कुठं लोक म्हणजे हे तर नाही म्हणजे सोबत तर नाही पण तरी काही म्हणणं सोडलं फक्त आज काय आणि आज स्वतःहूनच ते सांगते की आम्ही रवी वानखडेच्या गावचे आहे, रवी वानखडे विदर्भाची धमाल आमच्या गावची आहे बा, तर जरा त्याला गर्व वाटते बोलायच्या वेळेस तर चांगलं वाटते म्हणाले रवी भाऊ. एक सातत्यानं युवकांसमोर म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांसमोर एक अडचण असते की आता व्हिडिओ असो कुठलंही क्षेत्र असो की आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहो आपण ग्रामीण भागातील युवक आहे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा आपल्या ग्रामीण भागातील युवकांना काय सांगणार? ग्रामीण भागातच आपल्याला जास्त म्हणजे प्लस पॉईंट आहे, कसा आपल्यापाशी पूर्ण नॅचरल जे आहे ते पूर्ण बॅकग्राऊंड असते, त्याच्यानंतर आपल्या शेतीच्या विषयी आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि लोकांना कसं आहे ऑलरेडी लोक शिटीत राहून राहिले, आता आमदार खासदार असो किंवा तहसीलदार असो डॉक्टर असो त्याचं लहानपणी गावात गेला आहे, तर आपले व्हिडिओ गावातले व्हिडिओ पण आपले ते त्याचा अनुभव घेते लहानपणी मी आंबे चोरायला जात जाव मी चना चोरायला जात जाव, तर आपले व्हिडिओ पाहून आपल्या ग्रामीण भागातले व्हिडिओ पाहून ते त्याचं बालपण आठवते आणि चांगले चांगले सबस्क्रायबर जे आहे आमचे डॉक्टर इंजिनियर वकील चांगले तहसीलदार कलेक्टर सुद्धे म्हणजे त्याला त्याचं बालपण आठवासाठी ते फॉलो करते आणि व्हिडिओ पाहते आपले. बरं, तुम्ही यांच्या नेहमी सोबत असता, काय तुमची मैत्री केव्हापासून आहे आणि केव्हापासून ठरवलं की सोबत व्हिडिओ बनवायचे? तसे तर आम्ही लहानपणीपासून मित्र आहोत आणि रवी भाऊ उले लहानपणीपासून छंद आहे की काहीतरी त्याच्यात ऍक्टिव्हिटी आहे की ती लहानपणीपासूनच काही ना काही करत आले, कोरोनाचा काळ होता ते व्हिडिओ बनवून सुरुवात केली, तर आम्ही जे गावचे आमची पूर्ण टीम आहे विदर्भाची धमाल ह्या आमची पूर्ण टीम त्यांच्यासोबत तेव्हापासून आहे आतापर्यंत. हा, त्यांनी तुमची साथ सोडली नाही, तुम्ही त्यांची साथ सोडली नाही, आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. बरं रवी भाऊ, शेवटचा एक प्रश्न, समोर काय बनायचं आहे, कुठपर्यंत हा प्रवास असणार आहे? प्रवास असा आहे की मी गावातच आहो आणि बाकीचे कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत गावातून मोठे झाले शेवटी त्यांना गाव सोडलं, पण मला असं वाटते की गावात राहून आपण काय म्हणते त्याला मुंबई हलवायची, मुंबई हलवायची बरोबर, एक हे आपलं स्वप्न आहे असं काही म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे, पण असं वाटते मला की गावात राहूनच आपण करू शकतो जे काही करायचं असं काही गरज नाही की आपल्याला गाव सोडायला लागलं पाहिजे, गावात राहूनही आपण बाकीचे जे कलाकार आपल्यापर्यंत आणि होत आहे ते दुरून दुरून चांगले चित्रपटामध्ये काम केलेले लोक आम्हाला मॅसेज करते की आम्हाला तुमच्या व्हिडिओ द्या किंवा चांगलं वाटते, तर हेच आपल्याला समोर चालू द्यायचं आणि चांगला एखादा चित्रपट आपल्या एरियात जर बनला आपल्या विदर्भाच्या भाषेत जर बनला तर काम करायला नक्की आवडेल. बरं, एक शेवटचा प्रश्न, सध्या इंस्टाग्रामवरती प्रत्येक जण आपलं मनोरंजन तर करून घेतेस मात्र सध्या 12वी 10वीच्या परीक्षा आहेत, युवकांना काय सांगणार, आधी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे की रील्स बघितलेच पाहिजे आता पण? नाही नाही, अभ्यास सर्वात महत्त्वाचा आहे, हे रील्स आणि हे एंटरटेनमेंटचा भाग झाला व्हिडिओ वगैरे, अभ्यास जो माणसाला अभ्यास जो घडवते ना ते बाकीचं काहीच घडू शकत नाही. किती तास रील्स बघितला पाहिजे, किती तास अभ्यास केला पाहिजे, काय सांगणार आहे? नाही, तासाचं बंधन काढून तुम्ही 10-15 मिनिट ठीक आहे, 10-15 मिनिट रील्स बघा बाकी नंतर मग अभ्यासच वेगळे, कारण अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला, अभ्यास करा तरच समोर जा, बाकी दुसरा तर मी तर म्हणतो अभ्यासच महत्त्वाचा आहे बाकी काही. स्वतःमध्ये जर जिद्द असली तर तो ग्रामीण भाग असो की कुठलाही भाग असो, जर स्वतःमध्ये मोठं होण्याची जिद्द असली तर नक्कीच तो माणूस मोठा होतो. याचं उदाहरण जे आहे ते रवी भाऊ वानखडे आणि त्यांच्या ग्रुपमधून दिसते, आपल्याच मोर्शी तालुक्यातील छोट्याशा गावातून मुंबई हलवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, ते मुंबई हलवण्याचं बोलताय मात्र त्यांनी मुंबई खरंच हलवलेली आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांचं आज नाव गाजत आहे, लाखो सबस्क्रायबर त्यांचे आहेत, लाखो फॉलोअर्स त्यांचे आहेत, सध्या लाखो व्ह्यूवर्स देखील त्यांचे असून लाखाच्या प्रमाणात रोज त्यांचे रील्स नागरिक बघून आपलं स्वतःचं मनोरंजन करून घेत असतात. कॅमेरामॅन सागर निंबूरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.